तुमचे खर्च होतो आता. आता क्रोममध्ये जायचं, क्रिप्टोकॉइन शॉपिंग ओपन करायची, त्यामध्ये लॉग इन करायचं. लॉग इनला तुमचा मेल अकाउंट, पासवर्ड, साइन इन. आता ओ टी पी येणार. डबल 82105. कामाच्या वेळी फोन करते. लॉग इन झालं. आता काय करणार, मी डॅशबोर्डला पहिला जाणार. डॅशबोर्डमध्ये आजच्या वॉलेटला माझं तर पैसे किती आहेत, 1000 रुपये. मला आता यात इन्व्हेस्ट करायचे 10000 रुपये. तरी तो पहिला डिपॉझिट बनणार. डिपॉझिट म्हणायचं हे बँक, हे त्यांचं बँक अकाउंट डिटेल्स इथे टाकायचं. किती मला डिपॉझिट करायचं आहे ते. आता मला 10000 रुपये टाकायचे आहेत. 10000 रुपये सबमिट. आर यू शुअर? ओके. यू रिक्वेस्ट रेकॉर्डेड. ओके. या अकाउंटला टाका मग त्यात 4x0701 टायला. आता पुढच्या स्टेपला जाते. आता इथं खाली 13 ऑक्टोबर 2017 10000 रुपये. आता इथं रेफरन्स नंबर टाकायचा मी. आता काय करायचं, की हा माझा डिपॉझिट रिक्वेस्ट पेंडिंग आहे. आता त्यांना बँक अकाउंटमधनं पैसे पाठवायचे. बँक अकाउंटला जायचं. बँक अकाउंटमध्ये लॉग इन केलं. 10000 आहे. मी तर फंड ट्रान्सफर म्हणायचं. ती दुसरी बँक आहे, कोटक महिंद्रामधी म्हणून अदर बँक. इथं सिलेक्ट करायची गोवा गेम्स ऑनलाईन सर्व्हिसेस. डिस्क्रिप्शन कशासाठी, वॉलेट डिपॉझिट करायचं आहे मला. काय पण द्या तिथं डिस्क्रिप्शन. अमाऊंट किती रुपये टाकणार, 10000 रुपये. ऑप्शन मोबाईल, ईमेल, मोबाईल, मोबाईल नंबर किंवा ईमेल जर केलं, ईमेल ठेवा. हा मेल सबमिट. दादा खरोखर पाठवणार याला 4x0701 सबमिट. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं. आता हा रेफरन्स नंबर कॉपी करायचा. आपल्या मगाच्या क्रोममध्ये जायचं, इथे रेफरन्स म्हणायचं टिक करायचं. इथं आपला रेफरन्स आय डी त्यांना द्यायचा, पेस्ट आणि सबमिट. रेफरन्स नंबर रेकॉर्डेड. आता वाजले किती, 2:15 वाजले. साधारण 5:00 आसपास ही प्रोसेस होईल. आता रेफरन्स कोड सेंट आहे, पेंडिंग दाखवते. जेव्हा इथं कम्प्लीट म्हणून दाखवेल त्यावेळी मला इथं डॅशबोर्डमध्ये आता हे जे 41 पैसे दिसतात तिथं 10000 रुपये जमा होतील. इथं जमा झाली की इथं मी कॉइन सिलेक्ट करायचा आणि बाय म्हणायचं. आता जेव्हा ते कम्प्लीट होईल त्यांचा मेल येईल, त्यानंतर पुढची प्रोसेस.